Good morning, my dear students. How are you all? I hope you all are fine at home. Yes? तर मुलांनो, तुमचा आजचा तिसरा लेक्चर आहे मराठी. Yes? पहिले दोन लेक्चर झाले तुमचे, आता तिसरा लेक्चर आहे मराठी. आज मुलांनो आपण नवीन पाठ बघणार आहोत. त्यासाठी तुमचं मराठीचं वर्कबुक ओपन करा. नवजीवन मराठी चौथी मराठीचं वर्कबुक ओपन करा मुलांनो. पाठ दुसरा आहे बारा खडी. येस, बारा खडी म्हणजे मुलांनो एका व्यंजनचे तुम्हाला बारा खडी लिहायची आहे. ओके, उदाहरण जर तुम्ही क ची बारा खडी जर तुम्ही लिहत असाल. येस, तिसरीला तुम्ही ऑलरेडी शिकले आहातच, तरी एकदा मी सांगते विसरले असतील. तर बच्चो, बारा खडी मतलब बारा, एक व्यंजन बारा टाइम मतलब बारा वेळा लिहायची आहे. उदाहरण जर तुम्ही क ची जर बारा खडी घेतली तर मुलांनो क का की असे त्याला काना मात्रा वेलांटी देऊन एका व्यंजनचे बारा खडी लिहायची. तर ती कशी लिहायची ते ऑलरेडी शिकले आहातच, तरी पण आपण बघणार आहोत. तर मुलांनो त्या अगोदर तुम्हाला बारा खडी लिहिण्याच्या अगोदर त्याचे काही वेलांटी उकार मात्रा हे काही आहे ते आपल्याला पहिलं शिकावं लागेल. बरोबर, तर चला सुरुवात करते. पान क्रमांक 4, बारा खडी. मुलांनो बघा, स्वर आणि चिन्ह जे आपण गेल्या लेक्चर मध्ये आपण जे स्वर शिकले त्या स्वर प्रमाणेच बघा मुलांनो. एक कान आहे, पहिली वेलांटी, दुसरी वेलांटी, पहिला उकार, दुसरा उकार. ओके, तर अशाच प्रकारे बाराखडी लिहिताना सुद्धा आपण तसंच करणार आहोत. ओके, हे जे महत्वाचं जे आहे हे जर तुम्हाला एकदा समजलं तर तुम्हाला बाराखडी लिहिण्यासाठी एकदम इझी होईल. बच्चो, एक बार आपको ये सब समझ में आया, वेलांटी उकार मात्रा, तो आपको बाराखडी लिखने के लिए इजी हो जाएगा. तो अच्छे से ध्यान दे दो बच्चो. बघा, स्वर मुलांनो एकूण किती स्वर आहेत? एकूण किती स्वर आहेत? 13 स्वर आहेत. बरोबर, परंतु मुलांनो या बाराखडीमध्ये आपल्याला फक्त 12 स्वर पाहिजे. ओके, बघा स्वर मध्ये रू नाही आहे. येस, तर रू हे स्वर सोडून दुसरे 12 स्वर त्याची आपण आता काना मात्रा वेलांटी उकार बघणार आहोत. तर बघा मुलांनो माझ्या मागे बोला. अ आ ई ई ऊ ऊ ए ऐ ओ औ अम आहा. ओके, तर मुलांनो हे झाले 12 स्वर. आता बघा त्या स्वर प्रमाणे त्याला कशी मात्रा वेलांटी उकार दिले आहे. सगळ्यात पहिलं बघा मुलांनो, अ अ च्या या चिन्हाखाली, अ या स्वरच्या खाली बघा कोणताही चिन्ह नाही, म्हणजे अ ह्याला काहीही काना मात्रा वेलांटी नाही. ओके, अ हा फक्त अ आहे, ह्याला काना मात्रा काही नाही आहे. आ बघा मुलांनो, अ आहे आणि अ ला एक काना आहे. अच्या बाजूला जी दांडी आहे त्याला काय म्हणायचं? काना. तर अ अला एक काना, आ. येस, अ अला एक काना, आ. ई मुलांनो, ई पहिली वेलांटी आहे. ई पहिली वेलांटी, ई दुसरी वेलांटी,
हे जे आहे ह्याला दुसरी वेलांटी ई उ पहिला उकार उ दुसरा उकार ओके ए एक मात्रा ह्याला नाही दिसत पुढे बाराखडी लिहिताना समजेल तुम्हाला ए एक मात्रा ऐ दोन मात्रा ओके ओ ओला एक काना आणि एक मात्रा ओ ओके बघा अ अला एक काना आहे आणि वरती मात्रा दिली आहे ओ औ अला एक काना आणि दोन मात्रा बरोबर ना एक बाजूला काना आहे आणि वरती दोन दांडे आहेत म्हणजे दोन मात्रा औ अंग अ आणि अनुस्वार आहे अंग आहा समजलं मुलांनो काना पहिली वेलांटी दुसरी वेलांटी पहिला उकार दुसरा उकार एक मात्रा दोन मात्रा एक काना एक मात्रा एक काना दोन मात्रा अनुस्वार आणि विसर्ग हे जे दोन डॉट आहेत ह्याला काय म्हणायचं विसर्ग समझ में आ रहा है बच्चों देखो अभी नीचे अच्छे से उन्होंने चिन्ह दिया है और वो चिन्हों को क्या बोलते हैं वो भी दिए देखो काना मी तुम्हाला सांगितलं अ होता आणि अच्या बाजूला एक काना होती ह्याला काय म्हणायचं काना ओके त्यानंतर बघा मुलांनो पहिली वेलांटी काहीही स्वर काही व्यंजन असेल तर व्यंजन इकडे येणार आणि त्याच्या अगोदर पहिली वेलांटी त्याच्या अगोदर आहे ना त्यासाठी ह्याला बोलायचं पहिली वेलांटी इकडे बघा मुलांनो दुसरी वेलांटी व्यंजन हा आपण इकडे पुढे लिहिणार आणि त्याच्या मागे त्यालाही दुसरी वेलांटी देणार त्याचं मागे आहे सो ह्याला बोलायचं दुसरी वेलांटी पहिला उकार पहिला उकार काही व्यंजन असेल इकडे लिहून त्याला पहिला उकार द्यायचा ओके हा उकार असा आहे पहिला उकार दुसरा उकार मुलांनो असा टर्न करायचा दुसरा उकार ओके एक मात्रा एखादं व्यंजन इकडे असेल तर एक मात्रा व्यंजन आणि त्याच्यावर एक मात्रा दोन मात्रा व्यंजनच्या वर दोन मात्रा एक काना आणि एक मात्रा म्हणजे मुलांनो इकडे एखादं व्यंजन येणार त्या व्यंजनला एक काना आणि एक मात्रा एक काना आणि दोन मात्रा जसं आपण इकडे बघितलं ओला एक काना आहे आणि एक मात्रा आहे औ एक काना आणि दोन मात्रा तशाच प्रकारे बघा एक काना आणि दोन मात्रा अनुस्वार ओके तुमचं अकरावं जे बाराखडी लिहिताना अकरावं जे येईल त्याला व्यंजन लिहून त्याच्यावर अनुस्वार द्यायचा येस आणि मुलांनो शेवटी व्यंजन लिहून त्याच्या मागे दोन विसर्ग द्यायचे ते बाराखडी लिहिताना तुम्हाला समजेलच ओके समजते मुलांनो तर आजच्या लेक्चरमध्ये आपण फक्त हे चिन्ह बघणार आहोत नेक्स्ट लेक्चरमध्ये ती बाराखडी कशी लिहायची ते मी तुम्हाला सांगणार आहे ओके माझ्या मागे बोला काना पहिली वेलांटी दुसरी वेलांटी पहिला उकार दुसरा उकार एक मात्रा दोन मात्रा येस देखो एक मात्रा इसलिए एक मात्रा इधर देखो दो मात्रा है सो दो मात्रा एक काना आणि एक मात्रा एक काना आणि एक मात्रा बघा हे काय आहे काना इकडे सगळ्यात पहिलंच दाखवलंय स्ट्रेट लाईन आहे त्याला काय बोलायचं काना आणि त्याच्यावर मुलांनो मात्रा वरच्याला काय बोलायचं एक मात्रा तर इकडे कसं येणार व्यंजनच्या मागे
काना सुद्धा येणार आणि एक मात्रा सुद्धा येणार. ओके, नंतर मध्ये बघा व्यंजनच्या नंतर एक काना आणि दोन मात्रा. ओके, पहिलं एक काना आणि एक मात्रा, त्यानंतर एक काना आणि दोन मात्रा. येस, त्यानंतर अनुस्वार आणि विसर्ग. ओके, अभी बोलो मेरे पीछे अच्छे से, आपको पता होना चाहिए कि ये चिन्ह को क्या बोलते हैं. येस, मात्रा किसको बोलते हैं, उकार किसको बोलते हैं, वेलांटी किसको बोलते हैं. ओके, तो वो आपको समझ में आना चाहिए. तो मेरे पीछे एक दो बार दोहराओ, एक बार आपके दिमाग में फिट हो जाएगा तो आपको अच्छे से फटाक से आ जाएगा. यस स्टूडेंट्स, बोलो मेरे पीछे, काना पहली वेलांटी, दूसरी वेलांटी, पहला ओकार, दूसरा उकार, एक मात्रा, दोन मात्रा, एक काना आणि एक मात्रा, एक काना आणि दोन मात्रा. दोहराओ मेरे पीछे, एक काना आणि एक मात्रा, एक काना आणि दोन मात्रा, अनुस्वार, विसर्ग. यस स्टूडेंट्स, और एक बार हम दोहराते हैं. बोलो मेरे पीछे, काना, हाथ में पेंसिल है, पेन है तो उसके नीचे रखो, काना पहली वेलांटी, दूसरी वेलांटी, पहला उकार, दूसरा उकार, एक मात्रा, दोन मात्रा, एक काना आणि एक मात्रा, एक काना आणि दोन मात्रा, अनुस्वार, विसर्ग. ओके, हे सगळे चिन्ह वापरून मुलांनो तुम्हाला मी एक दोन आता उदाहरण देते म्हणजे तुम्हाला समजेल. ओके, व्यंजन घेते आणि त्याप्रमाणे एक एक चिन्ह घेऊन कशी बाराखडी बनवली जाते. ओके, लास्ट टाइम तुमचे मी थर्ड स्टँडर्डचे जेव्हा पेपर बघितले होते, तुम्ही मला पेपर फोटो पाठवला होता, तर काही जणांचे पूर्ण बाराखडी बरोबर होती, तर काही कांची मध्ये मध्ये उकार, वेलांटी, मात्रा देताना चुकलं होतं. बच्चो, अभी मैं आपको एक दो एग्जाम्पल देती है, ये सब चिन्ह लेकर मतलब आपको समझ में आएगा कि कैसे बाराखड़ी हो जाएगी ये चिन्ह लेकर. आपको ऑलरेडी पता है, यस, आप बोलेंगे मिस आपने ऑलरेडी थर्ड में सिखाया है, तभी भी ओके, आपके क्लास में आपके स्टैंडर्ड में न्यू स्टूडेंट्स भी आए हैं, ओके, उनको भी उनके स्कूल में सिखाया होगा, तभी भी एक बार फिर से मैं आपको अच्छे से बाराखड़ी कैसी चिन्ह लेकर लिखते हैं वो मैं आपको दिखाने वाली है. तो बच्चों, जब थर्ड स्टैंडर्ड में आपको अपने मेरे को पेपर भेजे थे तभी बहुत जनों के बाराखड़ी बराबर थी, पर कोई दो तीन बच्चों की बीच बीच में काना, उकार, वेलांटी कैसी आएगी, किसके बाद आएगी, उसमें थोड़े कंफ्यूज हो जाते. तो अभी मैं आपको एक दो एग्जाम्पल दिखाती है तो समझ में आएगा. ओके, ये चिन्ह लेकर एक दो एग्जाम्पल दिखाती है. ओके, आपको सिर्फ ध्यान देना है.
मैं आपको एग्जाम्पल देती है। ओके, तो बच्चों हम सबसे पहला ही व्यंजन लेते हैं। देखो तो व्यंजन में सबसे पहला व्यंजन कौन सा है बच्चों? कौन सा फर्स्ट व्यंजन है? क। सबसे पहला व्यंजन कौन सा है? क है। देखो तो मैं क लेती है। क, ओके। तर मुलांनो आता आपण क ची बाराखडी लिहूया। तर किती येणार? 12। ओके, क ची बाराखडी हे 12 आली पाहिजे। तर क ची बाराखडी परत एकदा आपण लिहूया बघा। आता इकडे बघा, अ ह्याला काही काना उकार विलांटी काही नाही आहे। तर मुलांनो परत इकडे आपण एकदा लिहूया क। क के बाद बोलो क नंतर का। वेरी गुड। तो बच्चों का कैसा आएगा? क सगळ्या ठिकाणी पहिला हा क येणारच आहे। ओके, तर क का, बरोबर। तर मुलांनो का, क आणि क ला काना, क च्या बाजूला एक काना द्यायची, एक काना द्यायची। तर काय झालं? का, क का की। व्हेरी गुड। तर मुलांनो की कशी येणार? क काढायचा। ओके, की म्हणजे पहिली वेलांटी। पहिली वेलांटी जर तुम्ही या क ला दिली तर याचा उच्चार कसा होईल? की। तर क आणि क ला पहिली वेलांटी, तर या साईडून पहिलं काना देऊन वरून टोपी द्यायची की। ओके, क आणि क ला पहिली वेलांटी, परत की येते, क का की की लांबवायचं आहे। तर क क ला दुसरी वेलांटी, तर काना देऊन वरून टोपी द्यायची की। ही झाली पहिली वेलांटी, ही झाली दुसरी वेलांटी। येस स्टुडंट्स, क का की की कू कू क। ओके, तुम्हाला मी सांगितलं तसं क सगळ्यामध्ये येणारच, क आणि पहिला उकार, क आणि क ला पहिला उकार या साईडून दिला म्हणजे हा झाला पहिला उकार। कू कू, परत कू येतो, तर क पहिला उकार नंतर मुलांनो दुसरा उकार, येस। तर कू कू, क आणि क ला दुसरा उकार, क ला दुसरा उकार। क का की की कू कू, नंतर कोणता येणार? के। क येणार, क के कसं येणार मुलांनो? एक मात्रा, येस। के कसं येणार? क आणि ही जी मात्रा आहे ती त्याच्या वर द्यायची, के। कई, क आणि दोन मात्रा, कई आणि दोन मात्रा, कई। क आणि क वर दोन मात्रा दिल्यानंतर काय उच्चार होतो? कई। काय उच्चार होतो? कई। ओके स्टुडंट्स, के कई को। को बघा मुलांनो, एक काना आणि एक मात्रा, हे चिन्ह आता आपल्याला वापरायचं आहे, एक काना आणि एक मात्रा। तर बघा मुलांनो, क येणार एक काना। काना मी तुम्हाला सांगितलं की बाजूला देतात त्याला काना, आणि मात्रा जी वरती दिली जाते को, ह्याचा उच्चार काय होईल?
को क एक काना आणि एक मात्रा को कऊ एक काना आणि दोन मात्रा एक काना बघा क क काढल्यानंतर एक काना आणि त्याला दोन मात्रा एक काना आणि दोन मात्रा कऊ के कई को कऊ कम क कम कसं येणार अनुस्वार येणार ओके क आणि त्याच्यावर अनुस्वार कम कहा क आणि बाजूला विसर्ग बघा बारा झाले का एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा ही झाली आपली क ची बारा खडी ही झाली आपली क ची बारा खडी समजलं मुलांनो कशी आपण बारा खडी लिहिली क बारा खडी लिहिताना ज्याची बारा खडी आहे ती पहिलं तसंच लिहायचं त्यानंतर सेम व्यंजन काढून त्याला काना द्यायची तेव्हा त्याचा उच्चार होतो का जसं तुम्ही व्यंजन घेणार त्याप्रमाणे प्रत्येकाचा उच्चार चेंज होणार ओके त्यानंतर की पहिली वेलांटी आपण असं करणार का इकडे दुसरी वेलांटी आणि मग इकडे पहिली वेलांटी नाही की पहिला की येतो त्याला पहिली वेलांटी क काढायचं आणि क ला पहिली वेलांटी की की क आणि क ला दुसरी वेलांटी पहिली वेलांटी अगोदर द्यायची दुसरी वेलांटी नंतर दुसरी वेलांटी कू क आणि पहिला उकार क आणि पहिला उकार कू कू क आणि क ला दुसरा उकार ह्याला असा दिला म्हणजे हा पहिला उकार झाला आणि हा असा दिला म्हणजे हा दुसरा उकार के क आणि एक मात्रा सेम व्यंजन क काढून त्याला वरती एक मात्रा द्यायची ह्याला मात्रा बोलायचं ह्याला काना बोलायचं क दोन मात्रा सेम व्यंजन येणार आणि त्याला दोन मात्रा येणार को क एक काना आणि एक मात्रा को कऊ क क ला एक काना दोन मात्रा कम क आणि अनुस्वार कहा विसर्ग क आणि दोन विसर्ग समजलं मुलांनो अजून एक एक्झाम्पल सांगू ओके और एक एक्झाम्पल मी लेती है बोलो कौनसा व्यंजन ले लू येस बच्चो कौनसा व्यंजन ले लू मैं ग ले देखो ध्यान दे दो ओके देखो बच्चो एक की बारा खड़ी आपने लिखी ना तो दूसरे सब की सेम है सिर्फ व्यंजन चेंज हो जाएगा और उसका सब काना पहली वेलांटी दूसरी वेलांटी वो सब सेम ही आएगा दिखाती अभी हम लेते हैं ग ओके तर आता आपण ग ची बारा खडी लिहूया ग ची बारा खडी पहिलं मला बारा खडी बोलून दाखवा येस ग ची बारा खडी कशी येईल येस स्टुडंट्स बोला ग ची बारा खडी जशी क ची झाली क का की की कु कु के कई को कऊ कम कहा तशी ग ची बारा खडी बोलून दाखवा मग मी तुम्हाला लिहून दाखवते येस स्टुडंट्स ग गा गी गी गु गु गे गई गो गौ गम गा व्हेरी गुड स्टुडंट्स अभी हम लिखते हैं ग की बारा खड़ी तो सबसे पहला सेम व्यंजन आ जाएगा ग गा ग और ग ला काना गा गी ग और उसको पहली वेलांटी गी पहली वेलांटी ग आणि ग ला पहली वेलांटी गी गी ग ला
दुसरी वेलांटी गी गू ग पहिला उकार असा उकार आहे हा पहिला उकार गू गू ग आणि दुसरा उकार गू गे ग पूर्ण ग काढायचा ग तर गु नंतर गे सो ग आणि एक मात्रा गे गई ग आणि दोन मात्रा गई गो ग ग गला एक काना दोन मात्रा सॉरी ग गला एक कानानी एक मात ओके स्टूडेंट्स गे गई गो गौ इधर आएगा ग एक काना और दोन मात्रा इधर आएंगे गौ गम ग आणि अनुस्वार गहा ग आणि विसर्ग बघा मुलांनो सेम येणार फक्त व्यंजन चेंज झालं आहे इकडे क आहे इकडे ग इकडे क ला पहिला एक काना आहे ह्याला ग आणि ग ला काना इकडे क कला पहिली वेलांटी तर इकडे ग ग ला पहिली वेलांटी उच्चार चेंज होतो आता ह्याचा उच्चार होईल की तर ह्याचा उच्चार होतो गी येस व्यंजनानुसार त्याचा उच्चार बदलला जाईल ओके स्टुडंट्स माझ्या मागे बोला दोहराओ मेरे पीछे ग गा गी गी गू गू गे गई गो गौ गम कहा तर हे मी तुम्हाला फक्त एक्झाम्पल दाखवले आहेत की चिन्ह वापरून कसे बाराखडी लिहिली जाईल नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बाराखडी लिहिणार आहोतच ओके तर मुलांनो आजच्या लेक्चरमध्ये आपण बाराखडीचे चिन्ह बघितले आहेत काना वेलांटी उकार मात्रा अनुस्वार विसर्ग ओके आणि मी तुम्हाला दोन उदाहरणासाठी दोन उदाहरण क आणि ग या दोघांची बाराखडी मी तुम्हाला लिहून दाखवली आहे बच्चो आज के लेक्चर में हमने चिन्ह की पढ़ाई की और वो चिन्ह लेकर बाराखड़ी कैसे लिखी जाती है उसके मैंने आपको दो एग्जाम्पल भी लिखकर दिखाई है ओके तो आपको घर पे ये चिन्ह आपको सिर्फ रीड करना है ओके देखो सब लाइन में है बाराखड़ी लिखते समय भी ऐसा ही काना पहली वेलांटी दूसरी वेलांटी पहला उकार दूसरा उकार एक मात्रा दोन मात्रा एक काना एक मात्रा एक काना दोन मात्रा अनुस्वार आणि विसर्ग असं लाईनीमध्येच आपण बाराखडी लिहिणार आहोत फक्त त्यासमोर त्याच्या तिकडे फक्त व्यंजन येईल ओके तर हे सगळे चिन्ह तुम्हाला घरी वाचायचे आहेत ओके स्टुडंट्स थँक्यू